मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंना मिळत आहे बीजेपी नेत्यांचा पाठिंबा। तर नेमकं घडलंय काय या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपण। तर उद्धव ठाकरेंनी उचलले मोठे पाऊल, तर निवडणूक आयोगाला बरखास्त करण्याची मागणी, उद्धव ठाकरेंच्या त्याच मागणीला बीजेपीच्या मोठमोठ्या नेत्यांचा पाठिंबा। तर जाणून घेऊयात ते आमदार कोण आहेत, त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक तर बनतोच। शिवसेनेतून 16 आमदार हे बंड करून गेले होते व ते अपात्र असतानाही निवडणूक आयोगाने इतकी गाही का केली, त्यामुळे उद्धव ठाकरे झाले नाराज। त्यात सदस्यांचा खटला हा सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू असताना केंद्रीय सरकारने इतकी गाही का केली, त्यामुळे उद्धव ठाकरे हे आक्रमक झालेले आहेत। मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्ह व पक्षांच्या बळावरती निवडणूक ही त्यांच्या बाजूंनी दिलेली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे हे संतापून म्हणतात की माझ्यावरती अन्याय झालेला आहे। तर त्यांच्या याच विधानाला भाजपच्या या नेत्याचा पाठिंबा आहे। मित्रांनो, भाजपमधील सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाला पाठिंबा देत म्हटलेले आहे की उद्धव ठाकरे यांच्यावरती अन्याय झालेला आहे, तो अन्याय सहन केला जाणार नाही। मित्रांनो, सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या विधानाहून सतत चर्चेत रंगलेले असतात, तसेच त्यांनी आत्ता मुख्य निवडणूक आयोगांना त्यांच्या पदावरून काढण्याची मागणी केलेली आहे। ती मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती, त्याच मागणीला त्यांचा हा पाठिंबा आहे।